सरकारमध्ये बसलेली भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाची महायुती असो, निदान विरोधात असलेली काँग्रेस शरद पवार गट ठाकरे गट आणि कदाचित वंचितची महाविकास आघाडी असो, आगामी लोकसभेच्या दृष्टीनं दोन्हीकडच्या चुलींवर आता तवा तापायला सुरुवात झाली. दरम्यान कुणाच्या पारड्यात जागा वाटपाच्या किती भाकरी पडणार यावरून सर्वच पक्षामध्ये रस्सीखेच चालू आहे. त्यातल्या त्यात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटामधला वाद सातत्यानं चव्हाट्यावर येतोय. म्हणजे वेळप्रसंगी त्यांनी एकमेकांची गरज ओळखून महायुतीची मूड बांधली खरी, पण आता जागा वाटपात त्यांच्यातली धुसफूस चर्चेचा विषय ठरते. महायुतीत भाजप मोठा पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांना जास्त जागा मिळाव्यात असा भाजपचा पहिल्यापासूनच अट्टास आहे. तर दुसरीकडं शिंदे गट आणि अजित पवार गट मात्र लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाच्या भूमिकेवर अडून बसल्याचं कळत आहे. मागं कर्जतमध्ये भाषण करताना अजितदादांनी महायुतीकडं लोकसभेसाठी 9 जागांची जाहीर मागणी केली होती, पण नंतर त्यांनी भाजपचे जिथं स्टँडिंग खासदार आहेत तिथं अजितदादा गटाचे उमेदवार उभे न करण्याचं घोषित केलं. पण जर आगामी काळात जागा वाटपामुळं स्थानिक समीकरणं बिघडली तर कोणत्या जागेवर भाजप विरुद्ध अजितदादा गटाचा संघर्ष उभा राहू शकतो, तसंच त्या ठिकाणी शिंदे गटाची नेमकी काय भूमिका असणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे खरं तर अजितदादांनी दावा ठोकलेल्या 7 पैकी 4 जागा या राष्ट्रवादीनं 2019 साली जिंकलेल्या आहेत. पण आता यावर्षी अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी राष्ट्रवादी फुटल्यानं अजितदादा गटाकडे टेक्निकली रायगडमधून सुनील तटकरेंच्या रूपात फक्त एकच खासदार आहे. तर बाकी बारामतीमधील सुप्रिया सुळे, साताऱ्यातील श्रीनिवास पाटील आणि शिरूरमधील अमोल कोल्हे हे 3 खासदार शरद पवार गटात आहेत. असो, पण एक खासदार जरी आपल्याकडे असला तरी राष्ट्रवादीचा बहुतांश मतदार आपल्याकडे आहे अशी अजित पवारांना खात्री आहे आणि म्हणूनच ते पुढीलपैकी 4 लोकसभा मतदारसंघांवर उमेदवार देण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. पण त्यामुळं भाजप आणि अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष उभा राहू शकतो असं बोललं जात आहे. आता ते 4 लोकसभा मतदारसंघ कोणते आहेत आणि सध्या तिथली परिस्थिती कशी आहे ते आपण एक एक करून समजावून घेऊ. तर भाजप आणि अजित पवार गट यांच्यात संघर्ष उभा राहू शकतो असा सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा. तर बघा, श्रीनिवास पाटील हे सध्या साताऱ्यातून लोकसभेचे खासदार आहेत, तर राज्यसभेवर भाजपनं उदयनराजेंना संधी दिली आहे. खरं तर 2019 साली छत्रपती उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते, पण निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि साताऱ्यात पोटनिवडणूक लागली. त्यात राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणाऱ्या श्रीनिवास पाटील, जे की शरद पवार यांचे जवळचे मित्र आहेत, त्यांनी छत्रपती उदयनराजेंचा दारुण पराभव केला. म्हणजे साताऱ्यात राष्ट्रवादीची केडर आजही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असल्याचं बोललं जात आहे. आणि नेमकी हीच न सोळखून अजित पवार साताऱ्याच्या जागेसाठी उमेदवार देऊ शकतात असं बोललं जात आहे. दरम्यान साताऱ्यात भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे श्रीनिवास पाटील अशी लढत असली तरी अजित पवार तिथं रामराजेंच्या रूपात तिसरा पर्याय देऊ शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचा मुख्य केडर बेस असलेल्या साताऱ्यात जर समजा अजितदादा गटाला श्रीनिवास पाटलांविरुद्ध तिकीट दिलं तर निश्चितच तिथं छत्रपती उदयनराजे काय भूमिका घेतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आता छत्रपती उदयनराजे हे अशावेळी अजितदादा गटात जाण्याची शक्यता फार कमी आहे. बरं, ते पुन्हा शरद पवार गटात जातील का याचं उत्तर येणाऱ्या काळात कळेलच. कारण राजकारणात कुणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे शरद पवारांनी वेळोवेळी दाखवून दिलंय. आता साताऱ्यात मागची लढाई ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली होती. यावेळेस शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गट होणार का आणि यात कोणाला आणि कसा फायदा होणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दुसरी जागा आहे धाराशिवची. आता ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे तिथून खासदार आहेत. 2019 ला त्यांच्या विरुद्ध तेव्हा राष्ट्रवादीत असणाऱ्या राणा जिगजेसिंह पाटलांना उमेदवारी मिळाली होती. पण आता ठाकरेंकडून ओमराजे पुन्हा मैदानात उतरतील हे जवळपास फिक्स आहे. पण मग ओमराजेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी महायुती आग्रही आहे. सध्या तरी भाजपमध्ये असलेले राणा जगजितसिंह पाटीलच ओमराजेंच्या विरुद्ध दंड ठोपटून उभे असले तरी ही धाराशिव ही अजितदादांची सासरवाडी आहे ही गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे. दरम्यान 2009 साली पद्मसिंह पाटील तिथं राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर राणा जगजितसिंह यांनी 2019 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढताना तब्बल 4,69,000 मतं घेऊन ओमराजेंना टफ फाईट दिली होती. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा केडर बेस तगडा असल्याचं ते चित्र होतं आणि त्याच हिशोबावर अजित पवार पुन्हा एकदा पाटील घरातील कुणाला तरी राष्ट्रवादीकडून तिकीट देऊ शकतात किंवा मग राणा जगजितसिंह पाटीलच आयत्यावेळी भाजपमधून अजितदादा गटात उडी घेतात का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
पण त्यावेळी ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेतील याकडेही सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे भाजपकडून बसवराज मंगरुळे हे सुद्धा धाराशिव लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. बसवराज मंगरुळे हे गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत तयार झालेले हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असून ते भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले आहेत. बसवराज मंगरुळे यांनी सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी चांगलाच जोर लावल्याचं दिसून येत आहे. मतदारसंघातल्या प्रत्येक गल्लीत गावोगावी जाऊन ते लोकांच्या भेटीगाठी घेऊन जनसंपर्क वाढवत आहेत. नुकतंच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आणि वसुंधरा राजे यांची भेट घेतली होती. भाजपच्या सचिव पंकजा मुंडे धाराशिवमध्ये आल्या होत्या तेव्हा मंगरुळे हेच पंकजा मुंडेंसोबत दिवसभर जिल्ह्यात फिरत होते. एकीकडं जनसंपर्क तर दुसरीकडं भाजपातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढून ते सध्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. भाजपचा एकूणच इतिहास बघता आणि मंगरुळेंच्या वाढत्या हालचाली पाहता धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मंगरुळे यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित तर नाही ना या चर्चेला जिल्ह्यात सध्या उधाण आलं आहे. त्यामुळे तिथं अजितदादा गट विरुद्ध भाजप आमनेसामने उभा राहू शकतो. तिसरी जागा आहे ठाण्याची. आता ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत तर दुसरीकडं शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार असले तरी आगामी काळात ते ठाण्यातून लढतील असं म्हटलं जात आहे. पण विचारे स्ट्रॉंग नेते आहेत, त्यांना हरवणं एवढं सोपं नाही. पण अशावेळी अजितदादा गटानं मात्र ठाण्याच्या जागेवर दावा ठोकल्याचं कळत आहे. सध्या अजितदादा गटाकडून आनंद परांजपे तिथून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण इथून त्यांना तिकीट मिळणं तितकं सोपं असणार नाही. पण सारासार विचार केला तर रेल्वेच्या प्रश्नांविषयी अभ्यासू नेते म्हणून आनंद परांजपे ओळखले जातात. ठाण्यात अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीची धुरा त्यांनी सांभाळली आहे. ते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जात होते. पण सध्या त्यांनी अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान 2024 लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय समीकरणं बदलली असली तरीही ठाण्यातून उभे राहण्याची इच्छा परांजपे यांनी कायम ठेवली आहे. त्याआधी त्यांचे वडील प्रकाश परांजपे यांचंही ठाणे कल्याण मतदारसंघावर चांगलं वर्चस्व होतं. पण दुसरीकडं ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छुक असलेले भाजपमधील माजी खासदार संजीव नाईक, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे हे ठाणे लोकसभेची जागा मित्रपक्षांना सोडून देण्यासाठी राजी होतील का याबाबत शंका उपस्थित केली जाते. दरम्यान तिथं शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट असाही संघर्ष जास्त उफाळू शकतो असं बोललं जात आहे. पण आता भाजपशी पंगा नको म्हणून अजितदादांनी ठाण्याच्या जागेतून माघार घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत तिथं महायुतीच्या तिन्ही पक्षात काटेकी टक्कर असणार हे मात्र नक्की आहे. सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया. भाजपचे सुनील मेंढे हे तिथून खासदार आहेत. 2019 त्यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला होता. पण तेव्हा राष्ट्रवादीनं इथून 4.5 लाख मतं मिळवली होती. आता त्याच जोरावर अजितदादा गटाचे कार्यसिद्ध नेते मानले गेलेले प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी अजितदादा गटानं त्या जागेवर क्लेम केल्याचं कळत आहे. तिथून अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल लढतील. पण मग भाजप सहजासहजी त्यांची विनिंग सीट अजितदादा गटाच्या गळ्यात घालेल असं होणार नाही. तसंच जर इथून प्रफुल्ल पटेल उमेदवार असतील तर राष्ट्रवादीच्या गेल्या वेळेसच्या मतदारांवर दावा ठोकत शरद पवार गटही तिथून तिकीट मागू शकतो. तसंच आता अजितदादा गटानं जरी भाजपला इथली सीट सोडली तरी अजितदादा गट आतून राष्ट्रवादी पुरस्कृत एखाद्या बंडखोराला ताकद पुरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मंडळी अजित पवारांनी नुकतंच लोकसभा आणि विधानसभेत महायुतीच्या जितक्या जागा शिंदे गटाला देणार तितक्या जागा आम्हाला द्या अशी भूमिका घेतल्याचं कळत आहे. त्यामुळे एकूणच आता अशा काही हुकमी जागांवर अजितदादांनी महायुतीत दावा ठोकला आहे. त्यावरून भाजप विरुद्ध शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट असा कलगीतुरा महायुतीत पुढच्या काळात रंगू शकतो. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, येत्या काळात अजितदादा गट आणि भाजपमध्ये नेमकं कोणत्या मतदारसंघातल्या जागा वाटपावरून अजून फाटू शकतं? तुमच्या मनातल्या उमेदवारांची आणि मतदारसंघांची नावं कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.